अत्यंत खडतर परिस्थितीवर मात करून आपलं भवितव्य घडवणाऱ्या यशस्वी गुणवंतांच्या कथा आपण खूप ऐकल्या असतील, पण जिच्या डोक्यावर छतच नाही, समाजाच्या मदतीची जिला गरज आहे अशा कर्तृत्वशालिनीची कथा सर्वांनाच प्रेरणा देणार ठरेल. कचरा उचलण्याचं काम करणाऱ्या मनीषानं MSW पदव्युत्तर शिक्षण घेऊन स्वतः समाज घडवण्याचा निर्धार केलाय. पाहूया जीवन न्यूज पुणे मेट्रोचा खास वृत्तांत. तिचं शिक्षण झालं महानगरपालिकेच्या शाळेत. पुण्यात मुंबईत कचरा उचलणाऱ्या परिवारातील ती पोर. जिने खडतर परिश्रम करून आपले भवितव्य घडवलं. रस्त्यावर कचरा उचलून आपला निदर्वाह करणारे कुटुंब आपल्या मुलांचे चांगले शिक्षण देणे हे त्यांना जवळजवळ अशक्यच असतं. हॅलो, माझं नाव मनीषा शिंदे आहे आणि मी एक कचरा वेचकांचीच मुलगी आहे. तर मी MSW पूर्ण केलं आहे, तर ते माझा पूर्ण प्रवास कसा आहे तो मी तुम्हाला थोडक्यात सांगते. मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळेतूनच 7वीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर मग मी मुंबईला गेले. मुंबईला माझी मम्मी पप्पा राहतात, मग मम्मी व पप्पा तिकडे राहतात, तर त्यामुळे तिकडे गेली. तर तिकडे एका शाळेने मला एक चान्स दिला की तुम्ही बाहेरून एक्झाम देऊन पण तुम्ही शाळा शिकू शकता. मग मी तिथे कंपनीमध्ये अगोदर जॉब केला 2-3 वर्ष, माझा गॅप पडला आणि नंतर मग त्या टीचरांनी मला संधी दिल्यामुळे त्यांनी एक्झामलाच फक्त ये म्हणून अशी संधी दिली. मग त्यामुळे नंतर मग मी 8वी 9वी कम्प्लीट केली आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की नाही, आता 10वीला पूर्ण रेग्युलरली यायला पाहिजे. त्यामुळं त्यांनी मम्मीला सांगितलं, तर मम्मीने मला प्रोत्साहन दिलं आणि नंतर त्यानंतर मी 10वीला आले, 10वी कम्प्लीट केली आणि मी पास झाली. त्यानंतर मी पप्पांना म्हटलं की मला एक चान्स पाहिजे 11वीला. तर मी पप्पांना बोलले, पप्पांनी म्हणजे खूप अगोदर हे झालं, रिक्वेस्ट करायला लागली. नंतर मी 11वीला बोलली की ठीक आहे, पप्पा बोलले ठीक आहे. मग मी 6 महिन्यानंतर नोव्हेंबरमध्ये फॉर्म भरला SNDT विद्यापीठ मुंबई चर्चगेट, तिथून मी शिक्षण घेते. तिथून मग नंतर 11वी पास केली, नंतर 12वीला गेली. मग 12वीला पण असंच मी पप्पांना बोलली, घरच्यांना खूप मी हे केलं की मला म्हणजे तुम्ही संधी द्या, काय होत नाही, शिक्षण घेणं खूप म्हणजे गरजेचं आहे, त्याच्याशिवाय काय पर्याय नाही आहे, हे पूर्ण महत्त्व सांगून मी परत 12वी 13वी असं कंप्लीट करून मी ग्रॅज्युएशन केलं आणि नंतर मी MSW पण मी ॲडमिशन घेतलं. मला 15वीला पण BA पण 65% मार्क पडले. नंतर मग MSW मी आमच्या इथं विजिट व्हायचे, KKP म्हणून एक संघटना आहे, तर त्याच्यामध्ये संगीता मॅडम म्हणून आहे सोशल वर्करच्या, त्यांना बघून मला लहानपणापासून वाटायचं की ह्या काहीतरी समाजकार्यकर्ता म्हणून काम करतात, तर मला पण असंच व्हायचं आहे, पण मला त्याचं क्षेत्र कसं आहे ते पूर्ण माहिती नव्हतं. तर मी म्हटलं की नाही, मला मुंबईला गेल्यावर ग्रॅज्युएशन झाल्यावर मला कुठे कुठे माहिती पडायला लागेल की नाही हे ह्या पदासाठी किंवा ह्या कार्य करण्यासाठी ह्या पद्धतीने जावं लागतं. तर तसं मी MSW पूर्ण माहिती घेतली आणि त्या पद्धतीनं मी मुंबई चर्चगेटचं तिथे इंटरव्ह्यूला गेली आणि नंतर मग इंटरव्ह्यू झाल्यावर पण चांगलं लिस्टला वगैरे नाव आलं, 2-3 डिस्कशन झालं आणि नंतर मी MSW कम्प्लीट केलं. तिथून पण नंतर मग मला खूप साऱ्या अडचणी वगैरे पण आमच्या घरच्यांच्या म्हणजे कसं, माझी मम्मी वगैरे इथं राहते आणि पप्पा वगैरे तिकडे राहतात, अर्धी फॅमिली आमची इथं आणि अर्धी फॅमिली तिथं राहते. तर तिकडे पण पूर्ण मला घराची पूर्ण जिम्मेदारी करून पूर्ण मला माझं शिक्षण कम्प्लीट करावं लागतं आणि त्याच ह्याच्यामध्ये पूर्ण माझा दिवस वगैरे जातो. तर खूप काही समस्या आल्या, पण मला माझी जिद्द काय आहे ती सोडता आली नाही. मला शिक्षण करायचं आहे आणि अशाच जर मला असं वाटतं फ्रेंड्स पण माझे किंवा माझ्या घरातली पूर्ण फॅमिली, आजी, माझे मावशी आणि पूर्ण माझे पप्पा, सगळेजण, भाऊ, सगळ्यांनी खूप सपोर्ट केला आणि अशा जर सपोर्ट करत जर राहिल्या कचरा वेचकांना किंवा अशा गरीब परिस्थितीतून मुली आल्यात किंवा मुलांना पण असे कोण सपोर्ट करणारं, एक प्रोत्साहन देणारं असायला पाहिजे. मला असं वाटतं की जर त्या असे जर लोक जर त्यांना समाजामध्ये भेटली तर नक्कीच अशा मनीषासारख्या हजारो मनीषा समाजामध्ये उभा राहतील आणि अशा कार्य करतील आणि असे सगळं समाज आणि आपलं हे जगभरात सगळे प्रसिद्ध होतील. तर एवढंच मला बोलायचं, थँक्यू सो मच. पण आपण आज जिची कथा पाहतोय ती मनीषा शिंदे प्रतिकूल परिस्थितीत शिकली, नोकरी करून शिकली, पुढे मोठी समाजसेविका होण्याचं तिने स्वप्न पाहिलं. तिच्यावर समाजाची अभाळा एवढी कृपा झाली. समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो हे ती मनोमन जाणते, म्हणूनच आज तिच्या पदरात यश पडलंय.
थोड्याच दिवसात तिला पुणे किंवा मुंबईच्या नामांकित कंपनीत कम्युनिटी रेस्पॉन्स सेलमध्ये सोशल वेलफेअर मॅनेजर म्हणून नोकरी मिळेल. मूळची पिंपरी चिंचवडमध्ये राहणारी मनीषा शिंदे ही लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. तिने आपले शिक्षण शाळेत न जाता शालेय बाह्य विद्यार्थी म्हणून पूर्ण केले. 10वी शिक्षण घेताना तिला शाळेत जावे लागले. तेव्हा पोटासाठी बाहेर काम करायचे की शाळेत जायचे असा प्रश्न तिच्या मनात होता. तरी देखील घरच्यांनी पोटाला चिमटा घेत मुलीचं शिक्षण सुरूच ठेवलं. मुंबई सारख्या ठिकाणी तिने SNDT विद्यापीठातून तिने आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. मला वाटलं पण नव्हतं ती या प्लॅटफॉर्मला जाईल, पण तरी पण तिनं ज्या प्लॅटफॉर्मला गेली आम्हाला वाटलं पण नव्हतं इथपर्यंत जाण्यासाठी, कारण की तिनं मध्ये शिक्षण स्टॉप केलं जवळजवळ एक 2-3 4 वर्षापूर्वी. तर तिनं मध्ये शाळा सोडून दिल्यानंतर परत ती जॉईंट झाली, आणि जॉईंट झाल्यानंतर तिनं एक 8वी 9वी बाहेरनं परीक्षा दिली, आणि परीक्षा दिल्यानंतर नंतर 10वीला ती जॉईंट झाली. जॉईंट झाल्यानंतर चांगल्या टक्क्याने पास झाली 10वी, आणि तिथनं परत तिनं 11वी आणि 12वीनंतर फर्स्ट सेकंड थर्ड इयर चांगले मार्क मिळवले, आणि आत्ता तिनं जे काही जे कोर्स घेतलेला आहे ते पण तिनं चांगल्या पद्धतीनं पार पाडलेलं आहे. माझी एवढी विनंती इच्छा आहे की तिनं एवढं काही केलं आहे ना ते आमच्यासाठी भरपूर ना. तिचे आई वडलं तिकडं राहते मुंबईला, मी सांभाळ त्यांना सकाळी पहाटं 5 उठून सिनी लेकरांना, संध्याकाळी जाऊन लेकरांना आंघोळ्या कवळ्या घालून यायला पिल्या घालून ठेवायचे, डोक्याला बांधून ठेवायचे, पहाटं 4 उठायचे, आणि त्यांना स्वयंपाक पाणी करून सिनी मी भांगारला जायचे. भांगार इथून आल्याच्या नंतर संध्याकाळी स्वयंपाक करायचे. आता ही मोठी झाली, मोठी झाल्यावर मग आता मी जायचे भांगारला, ही लेकरं कुठं कोणापाशी सोडायचे म्हणून यांना मग त्यांचे आईबापाकडे म्हणून तुम्ही लाव जावा आता माझ्याकडे सांभाळणं होत नाही. ही 2-3 मुलं माझ्याकडे होती सांभाळाय, ह्यांची 3 मुलं होती माझ्याकडे सांभाळायला, मी ह्यांना करून घालीते भांगार इथूनच घालीते ते ह्यांना. ते पोराची पण 7वी झाली, त्या पोरीची पण 7वी झाली, त्या दुसऱ्या पोरीची 6वी झाली, आणि परत मग मी तिकडे लावली, पण परिस्थितीमधनच लावली. तुम्हाला कुठल्या कुठल्या प्रकारच्या अडचणी आल्या सगळं? अडचणी काय अडचणी मग येत होत्या, पण मी तेवढ्याला पण पाडली. अडचण जरी आली तरी ती अडचण मी भागवंशीने निघाली, की तेव्हा तर 14-15 येत होतं कचरा व्हायची याच्याला, तितक्यातनं मी हे जगविलेले आहे ती लेकरं. या मुली लहान लहान माझ्या पण मुली लहान होत्या, माझ्या पण मुलीचं लग्न नव्हतं, ती 6वीचं झालं, 2वीचं झालं, तर ते आपण 5 मुली आहेत, मला मुलगा नाही, नवरा पण नाही, नवरा 84 गेला. मग त्याच्यामुळं मुलं नाही, मुलगा नाही म्हणून शिने ह्या मुलांना समजायला मी जवळ केलं. आजपर्यंत पण माझ्या पशीच आहे ती, आजपर्यंत माझ्या पशीच आहे ती, शिक्षणापुरती तिकडे जातात ती, तिचा वडील तिचा भाऊ आणि पुरगी तिकडे राहते, ती मोठा मुलगा आणि ती त्याची आई माझ्या पशी राहते. मुंबईत फुटपाथवर कचरा उचलत असताना तिला एका सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्या संगीता मॅडम भेटल्या. त्यांच्या कार्यापासून ती प्रभावित झाली आणि मॅडमप्रमाणे मलाही सामाजिक कार्यकर्ता व्हायचं अशी इच्छा तिने व्यक्त केली. तेव्हा माझी मुलं पण लहान होती, तेव्हा मी घरातच असायची, आणि ही जी आई वडील मुंबईला असायची, तर मी घरातल्या मुलांचं सगळं बघून स्वयंपाक आणि त्यांच्या आंघोळ हे नाश्ता सगळं करून त्यांना शाळेमध्ये टाकलं, चापेकर शाळेमध्ये, आणि त्यांना 7वीपर्यंत शिकवलं, आणि मोठ्या मुलाला पण 8वीपर्यंत शिकवलं हिच्या भावाला मनीषाच्या, आणि सगळं घरातलं म्हणजे स्वयंपाक यांचं जेवण खावण शाळा कपडा लत्ता सगळं मीच बघायची. ही जी आई वडील असायची मुंबईला, आई मग संध्याकाळी आली की कचरा वेचलेला ते पैसे द्यायचे आम्हाला खर्चायला, आणि त्याच्यामध्ये आम्ही घर चालवायचो. मनीषा मोठी झाल्यानंतर तिच्या आई वडिलांकडे पाठवली, ती 2 8वीमध्ये फेल झाली, तरी पण तिने शिक्षणाचं हाल सोडले नाही, तिची काय इच्छा होती तिने पूर्ण केली. आम्हाला पण त्याच्यामध्ये एकदम आनंद वाटतो, आणि ती इथपर्यंत पोचेल म्हणून आम्हाला वाटत नव्हतं की नाही का जाईल इथपर्यंत ते शिक्षण तिचं म्हणून आमच्या परिस्थितीमुळे. तिची आई आत्ता मुंबईला गेल्यानंतर आम्ही पण बोलवली तिला, आणि मला विप्रोमध्ये काम लागलं, कागदकाज संघटनेच्या संगीता मॅडम आहेत त्या संगीता जॉन म्हणून,
त्यांनी मग विप्रोमध्ये लावलं, मला कचरा घेण्यासाठीच लावलं. मी कचराच वेचते पण विप्रोमध्ये वेचते आणि तिथं आत्ता मी सध्या काम करते. पण मनीषाच्या वेळेस खूप हालतीची आमची परिस्थिती होती की तिला तिथपर्यंत आम्ही शिकवली आणि त्याच्या नंतर तिकडं पाठवली. त्याच्या अगोदर तर मी खूप त्यांना सांभाळ केला त्याचा आणि माझी पण मुलं सांभाळली आणि माझा पण नवरा पिणार खाणार होता. आता 3 वर्ष झाले तो गेलं. पुढे तिचे MSW म्हणजे मास्टर ऑफ सोशल वर्कचे शिक्षण पूर्ण झाले. आज मनीषाच्या हातात ही डिग्री आहे. मोठ्या अभिमानाने तिने समाजासमोर आदर्श ठेवलाय. आज तिच्या घरचे आई वडील, नातेवाईक आणि समाज तिच्या कर्तृत्वाचं कौतुक करतोय. आणि म्हणजे मी लय हलका आल्या त्या मुलांसाठी. पोरं मी इथंच राहते, माझा मुलगा आणि मी इथंच राहतो त्या पोरच्या शिक्षणासाठी आणि बारका मुलगा आणि मालक तिथं राहतो आणि तिथून तिला पैसा पुरवते. मी असे घाणीमध्ये काम करू म्हणजे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आमचे हाल आहेत. असं आम्ही वेगळे वेगळं राहतो, नवरा तिकडं राहतो आणि खूप द्यावं लागले. त्याच्यासाठी लय मेहनत केलेली आहे. कंपनीमध्ये कामाला जात होते, पगार तिथून म्हणलं हिच्या शाळेचं काय भागणं, तिच्या पगारीमध्ये घर चालवायचं, हिच्या शाळेचं कसं बघायचं म्हणून मग तिकडून इकडं आले. बाबा इकडं तरी 2 पैसे भेटल्याचं जास्त भेटल्याच्यानंतर हिचं शिक्षण होईल. तिथून इकडं आले. आता मी 25 वर्ष झाले हीच काम. मुलीकडनं काय अपेक्षा, ते अशीच शिकावा, पुढं जावा, आमचं नाव मोठं करावा, ते त्या स्वतःच्या पायावर उभं राहिले. आम्हाला वडिलाचं काय सपोर्ट भेटतो. वडील पहिला दारू प्यायचा, आता जरा दारू घेऊन घेत नाही पण काम पण लागलं तर करतो, नंतर नाही करत. मला घर चालवा लागतो मुलांना. तिच्या भावी वाटचालीसाठी पुणे मेट्रोच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी पियुष बागडे, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफ लाईन, पुणे.